चप्पन मैदानावरती आणि नवलादेवीच्या कृपेनं आपण नवलादेवी स्पोर्ट क्लब खानावली लावगण वाडी लिंबू हा 1986 पासून चालवत आहोत. मध्यंतरीच्या पिरियड मध्ये काही तांत्रिक बाबींमुळे हे मंडळ स्थगित होतं, परंतु 2001 मध्ये पुनर्जीवित करून आज सगळ्या सर्व मुलांनी ह्या गावातील प्रत्येक व्यक्तीने त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा असेल तर विश्रामदादा चौगुले जे वयाची 85 वर्ष पार केलेली व्यक्ती आजही आपल्याला या ठिकाणी लाभते, आपलं सुभाग्य म्हणावं लागेल. त्याचप्रमाणे मुंबईपासून आम्हाला वेळोवेळी सहकार्य करणारे जगन्नाथ चौगुले आजही माझ्या उजव्या बाजूला बसलेले आहेत. त्याने आता सुद्धा मैदानावर आल्यानंतर फोनच्या माध्यमातून प्रत्येकाशी कॉन्टॅक्ट केला आणि प्रत्येक मुंबईकरांनी या ठिकाणी या स्पोर्ट क्लबला यथाशक्ती योगदान दिलंय. सर्व ज्ञात अज्ञात या हितचिंतकांचं मी खानवली नवलादेवी स्पोर्ट क्लबच्या वतीनं आई नवलादेवी मातेच्या कृपेनं या स्पर्धा पार पाडत असताना या सर्वांना धन्यवाद देतो. आणि या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी, मी जरी अध्यक्ष असलो तरी हे पदाधिकारी हे प्रत्येक ठिकाणी गुरुजी ही गोष्ट करायची काय करायचं मी त्यांना पूर्णपणे स्वातंत्र्य देतो. मी कधीच कुठल्याही आमच्या पदाधिकाऱ्यांना की ही गोष्ट करू नका, ती मुलं जी काम करतायत त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम तुम्ही आम्ही सर्व ज्येष्ठ मंडळींनी करायचं आहे आणि त्याच्यातूनच या नवलादेवी स्पोर्ट क्लब आपला निश्चितच वाढीला लागेल. आणि आपण सर्वांनी हातभार लावाल, आता लावत आहात, तसाच पुढे शुभाशीर्वाद राहावा ही विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद. प्रेक्षक वर्ग आयोजन तर अतिशय सुंदर आहे आणि खेळपट्टी दरवर्षीपेक्षा यावर्षी खूप चांगली बनवली, त्याच्यामुळे खेळायला अजून मजा येते. ठीक आहे.
काय मग किरण साहेब सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. या ठिकाणी श्री नवलादेश स्पोर्ट क्लब खानावली लावगनवाडी लिंबू आयोजित भव्य दिव्य ओव्हरऑल क्रिकेट स्पर्धेतील हा सांगता समारंभ. या सांगता समारंभाच्या निमित्ताने काही या ठिकाणी आमच्याकडून छोटेसे सत्कार आम्ही मंडळाच्या वतीनं केलेले आहेत. ते म्हणजे आमच्या एका कल्पनेतून निघालेले आहेत, परंतु हा त्यांनी केलेल्या कर्तृत्वापेक्षा सत्कार निश्चितच कमी आहे, परंतु त्याने तो गोड मानावा ही मी त्यांना विनंती करतोय. तसेच मी आवर्जून सांगेन की आपल्या या नवलादेवी स्पोर्ट क्लबची स्थापना कशी झाली आणि त्या स्थापनेपासून आपण कसे उपक्रम राबवत आलोय याचं जर अवलोकन केलं तर निश्चितच आपणाला या स्पोर्ट क्लबची प्रगती कशी होत आली हे कळेल. उपस्थित सर्व संघातील खेळाडू हे बाहेर जाऊन आलेले आहेत, त्यांना वेळेवर जायचं आहे. परंतु मी थोडक्यात सांगतो की 1986 आम्ही नवलादेवी क्रिकेट संघ निर्माण केला आणि आम्ही सर्व गावोगावी जाऊन म्हणजे राजापूर रत्नागिरी या तालुक्यामध्ये त्यावेळी आम्ही क्रिकेट खेळाडू म्हणून जात होतो. आमच्या संघाचं नेतृत्व माझे सहकारी विलास गुरुजी हे संघनायक म्हणून असायचे त्यावेळेस आणि आम्ही सर्व खेळाडू जाऊन त्या ठिकाणी नवलादेवीचं नाव प्रत्येक गावामध्ये तालुक्यामध्ये पोहोचवण्याचं काम केलं आणि त्याचा प्रत्यक्षात 2001 आम्ही तेच क्रिकेट संघाचं रूपांतर विविध कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ खानावली नवलादेवी असं केलं आणि 2003 माझ्याकडे त्यावेळेस अध्यक्षपद आलं. परंतु 3-4 कालखंडानंतर सुनील चौगुले यांच्याकडे आम्ही अध्यक्षपद दिलं. सुनील चौगुलेच्या कारकिर्दीमध्ये पण आम्ही क्रिकेटच्या स्पर्धा गावोगाव जाऊन त्यामध्ये योगदान दिलं आणि प्रत्यक्षात आम्ही 2016 पुन्हा या नवलादेवी स्पोर्ट क्लब संपूर्ण गावामध्ये म्हणजे लिंबुवाडी लावगणकोंड आणि खानवली याच्यामध्ये नवलादेवी मातेच्या आशीर्वादाने हे स्पोर्ट क्लब सुरू केलं. त्याच्यातून प्रत्येक शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला म्हणजे लिंबुवाडीपासून लावगणपर्यंतच्या प्रत्येक
शाळेमध्ये आम्ही वह्या वाटपाचा कार्यक्रम केला, त्याच्यानंतर थोडी थोडी प्रगती करत आज हे मंडळातील जे खेळाडू आहेत ते खेळायलाही दुसऱ्या टीममध्ये जातात, परंतु या ठिकाणी आपल्या देवीच्या नावाने जे स्पोर्ट क्लब चालवलेला आहे तो जिवंत ठेवण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केले. प्रामुख्याने मी याच्यामध्ये नामोल्लेख करेन की प्रदीप गार्डी, प्रदीप चौगुले, त्याचप्रमाणे आता रवींद्र कानडे, बंटी कालकर, दिवाकर मांडवकर, रमेश अप्पा कानविलकर आणि इतर जे आता तरुण मुले दीपक, नागेश, त्याचप्रमाणे स्वराज, गिरीश गुरव, हे तर नेहमी आम्हाला आर्थिक व्यवहार सगळा सांभाळत असतात, पण ह्यांनी कधी या नवलादेवी स्पोर्ट क्लबचे उपक्रम राबवताना आम्हाला काहीतरी त्याच्यापासून बेनिफिट मिळेल किंवा कोणतरी आम्हाला मोठे म्हणतील हा मुळीच कधीच विचार केला नाही. प्रसंगी त्यांनी कोणत्याही आर्थिकतेचा सुद्धा लाभ घेतलेला नाही हे मी आवर्जून सांगतोय, कारण ही स्पर्धा म्हटल्यानंतर 7-8 दिवस ते मैदान करणं, ते गावोगाव फिरणं, लोकांपर्यंत त्यांना सांगणं, संघ गोळा करणं, या सगळ्या गोष्टी करत असताना स्वतःच्या गाडीतून पेट्रोल सुद्धा मंडळाकडे न येता स्वतःचं पेट्रोल वापरून ते लोक काम करतायत आणि त्यांच्या बळावर मी आजपर्यंत अध्यक्षपद सांभाळलेलं आहे. यापुढे आम्ही या कार्यकारणावर असू नसू, परंतु माझी एक प्रामाणिक इच्छा आहे की ही ग्रामदेवता आपली नवलादेवी आहे, तिच्या नावाने याही पुढे आपण हे सर्व उपक्रम आणखीन जास्तीत जास्त कसे राबवता येतील या दृष्टीने सर्वांनी खांद्याला खांदा लावून हे मंडळ आणखीन ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी प्रयत्न करा आणि आपण कराल अशी मी नवलादेवी मातेचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रथम मी श्री नवलादेवी क्रिकेट मंडळाचे खूप खूप आभार मानतो की ज्यांनी आम्हाला इथे खेळण्यासाठी बोलवलं आणि आमचे संघ मालक दिवाकर मांडवकर सर यांनी आमच्यावर विश्वास दाखवून आम्हाला इथे खेळायला बोलवलं, यासाठी त्यांचं मनापासून धन्यवाद. धन्यवाद श्री नवलादेवी क्रिकेट स्पोर्ट्स क्लब खानवली, लावगण आणि वाडीलिंबू. मी सतत इथे 3-4 वर्ष खेळतोय आणि चांगला अनुभव आहे, चांगलं नियोजन असतं, असंच दरवर्षी नियोजन होईल आणि आम्ही त्याच जोमाने आणि दरवर्षी इथे चषक मारण्यासाठी खेळू ही तुम्हाला ग्वाही देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सिद्धेजी. क्लब खानवली लागवणवाडी यांचं धन्यवाद करतो की त्यांनी आम्हाला इकडे बोलायची संधी दिली आणि आम्हाला खेळायला बोलवलं. इकडे नियोजन खूप चांगला आहे इकडे, कारण इकडे खेळायला आम्ही जवळजवळ 3-4 वर्ष सलग इकडे फायनल मारलेली आहे आणि आम्हाला त्याचं अभिमान वाटतो की आमच्या स्पॉन्सरनी आमच्यावर विश्वास दाखवला आणि आम्हाला इकडे खेळायला बोलवलं आणि तो विश्वास आम्ही त्यांचा जपलेला आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो.